नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण खुल्या आणि बंद आकृत्यांविषयी शिकलो आणि आकृत्यांमधले कोण ओळखले ह्या व्हिडिओत मीनाताई कोण ओळखण्याविषयी संबंधित सामान्य चुकांविषयी सांगेल ताई तू कागदामध्ये काय वाचतेस चल ना नवीन खेळ खेड़ खेळूया मीनाताईला कागदामधल्या अक्षरात एक मजेदार खेळ सुचला तिने काही अक्षरांभोवती वर्तुळ बनवलं आणि रिवाला विचारलं रिव तू या खुल्या आणि बंद आकृत्या वेगवेगळ्या करून ह्यातील कोण ओळखू शकतेस का हो हो ताई का ना नाही आता तर मी यात झाले आहे यापैकी आणि एक -एक ओ बंद आकृत्या आहेत पण फक्त ए मध्ये अनेक कोण तयार होत आहेत रिवाच उत्तर बरोबर आहे का तुम्ही हवं तर व्हिडिओ इथे थांबवून विचार करू शकता रीवा तू ए अक्षरातील कोण तर अचूक ओळखलस पण ही आकृती बंद नाही एक खुली आकृती आहे हे पण ताई हे कसं शक्य आहे आकृती ए तर वरून बंद आहे हे बघ रीवा आकृती ए कागदावर बनवताना हिचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट वेगवेगळा आहे म्हणून ही एक खुली है। है? आकृती आहे तेच जर आपण कागदावर ओ काढला तर ह्याचा स्टार्ट आणि एंडिंग पॉइंट एकच आहे त्यामुळे ही एक बंद आकृती आहे अच्छा ताई मी तर हा विचारच केला नव्हता काही हरकत नाही रिवा आता मला सांग या आकृत्यांमधले दोन्ही कोण एक समान आहेत का नाही ताई पहिली आकृती मोठी आहे त्यामुळे ह्यातला कोण सुद्धा मोठा असेल रिवाच उत्तर अचूक आहे का तुम्ही हवं तर व्हिडिओमध्ये थांबवून विचार करू शकता नाही रिवा दोन्ही कोन एक समान आहेत कोण कधीही रेषांच्या लांबीवर नाही तर त्यांच्या वळणावर अवलंबून असतो आता इथे जर मी ह्या कोणाच्या रेषांची लांबी वाढवली किंवा घटवली तर ह्यामुळे कोणात काहीही फरक पडणार नाही पण जर मी या कोणाचे वळण कमी जास्त केले तर हा कोण छोटा किंवा मोठा होऊ शकतो आणि आता जर तू या दोन्ही आकृत्या एकावर एक ठेवल्या आणि परत एकदा विचार केलास तर तुझं उत्तर अजूनही तेच असेल का की दोन्ही कोण वेगवेगळे आहेत नाही ताई हे कोणतर समान आहेत अच्छा म्हणजे ह्याचा अर्थ कोण त्यांच्या भुजांच्या लांबीवर अवलंबून नसतात ही गोष्ट आता माझ्या लक्षात आली आहे ताई मीनाने दोन रेषांच्या मध्ये दोन कोन बनवले आहेत आता निळ्या रंगाने दर्शवलेला कोन पिवळ्या रंगाच्या कोणापेक्षा मोठा असेल की दोन्ही कोन एक समान असतील हे दोन्ही कोण एक समान आहेत ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का तुमचे मित्र आणि शिक्षकांशी याबाबत या चर्चा करा या व्हिडिओत आपण कोण ओळखण्याविषयी काही सामान्य गैरसमजांविषयी जाणून घेतलं आता तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या आकृत्या बनवा आणि त्यातील कोण ओळखा धन्यवाद